नमस्कार, आज फाल्गुन शुक्ल चतुर्थी शके 1937 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, हसनैंना गुंगीचा औषध देऊन 14 जणांची हत्या केल्याचं उघड। परिवहन सेवेच्या बसनं धडक दिल्यामुळे वाहतुकीचं नियमन करताना एका वाहतूक पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू। आणि सध्याच्या पाणी टंचाईच्या काळात शॉवर तसंच टब बंद चळवळ राबवण्यासाठी जलजागृती सप्ताहाचं आयोजन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणात। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे परिवहन सेवेच्या एका बसनं जोरदार धडक दिल्यामुळे वाहतुकीचं नियमन करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस नायकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली। ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस नायक चंद्रकांत साळुंके हे घोडबंदर रस्त्यावरील गायमुख जवळ वाहतूक नियंत्रण करीत होते। त्यावेळी काश्मीरहून आलेले ठाणे परिवहन सेवेचे बस चालक गजानन शेजुळे यांनी त्यांना जोरदार धडक दिली। या धडकेत साळुंके यांचा जागीच मृत्यू झाला। गजानन शेजळे हे बस चालक काश्मीरा इथून मद्याच्या नशेत भरधाव गाडी चालवत येत होते। ते इतकी जोरात गाडी चालवत होते की त्या भीतीमुळे बसमध्ये बसलेले प्रवासी आणि बसवाहक काश्मीरा इथेच उतरून गेले। चंद्रकांत साळुंके यांना धडक दिल्यानंतर त्यांच्या बसनं 2 ट्रकला देखील धडक दिली। यामध्ये शेजुळे देखील जखमी झाले आहेत। ते एवढे मद्याच्या नशेत होते की त्यांना आपला तोल देखील सावरता येत नव्हता। नागरिकांनी त्यांना पकडून कासरवडवली पोलिसांच्या स्वाधीन केला आहे। चंद्रकांत साळुंके यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी म्हणजे अहमदनगरला नेण्यात आलं असून तिथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। दरम्यान या दुःखात देखील त्यांच्या पत्नीनं चंद्रकांत साळुंके यांचं नेत्रदान केलंय। त्यामुळे साळुंके या जगातून गेले असले तरी त्यांच्या नेत्ररूपी ते अमर झाले आहेत। वरेकर कुटुंबातील 14 जणांचे निर्दयी हत्या करणाऱ्या हसनैंना हत्याकांडाचा पूर्वनियोजित कट केल्याचा ठोस पुरावा न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाला आहे। त्यानं शीतपयातून क्लोसापाडन हे औषध मिसळून भीषण हत्याकांड केलं असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली। 28 फेब्रुवारीच्या मोठ्या हत्याकांडानं ठाणे पोलीस देखील चक्रावले होते। या हत्याकांडातून बचावलेल्या सवियाच्या जबाबातून पोलिसांना खूप माहिती मिळाली, पण हत्याकांडामागचं खरं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। 14 जणांचे गळे चिरेपर्यंत कोणालाही जाग आली नाही किंवा आरडाओरडा देखील झाली नाही या थक्क करणाऱ्या प्रश्नाचं उत्तर कालिना इथल्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे। हसनैंनं जेवणाची पार्टी दिली आणि जेवणानंतर शीतपेयाची व्यवस्था केली। कोक हे शीतपेय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच घेतलं। त्या शीतपेयात हसनैंनं स्क्रिझोफ्रेनिया या आजारावर घेण्यात येणारं क्लोसापाईन हे औषध मिसळल्यानं हे भीषण हत्याकांड घडलं। हुसनैन, त्याचे वडील, आई, पत्नी आणि मुलगी असा 5 जणांचा अहवाल आलाय। त्यापैकी हे केमिकल हसनैन सोडून बाकी चौघांच्या शरीरात आढळलं आहे। हा अहवाल ठाणे पोलिसांना काल संध्याकाळी मिळाला। हत्याकांडानंतर पोलिसांनी सर्वच खाद्यपदार्थांचे आणि शीतपेयांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते। त्या शीतपेयात क्लोसापाईन हे रसायन मिसळल्याची माहिती सहपोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली आहे। जलजागृती सप्ताहानिमित्तानं शॉवर आणि टब बंद चळवळ निर्माण करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे। 22 मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो। या सप्ताहाचं औचित्य साधून 16 मार्च ते 22 मार्च हा सप्ताह जलजागृती सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे।
अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी एका बैठकीत ही माहिती दिली। जिल्ह्यात आज उपलब्ध असलेला पाणी साठा आणि पाणी वापराचं नियोजन, पाण्याचा अपव्यय टाळणं, पाण्याचा गरजेपुरताच वापर, नैसर्गिक जलस्रोत, नद्या आणि जलाशयांचं प्रदूषण रोखणं, पाण्यासंबंधी कायदे आणि नियमांचं काटेकोरपणे पालन करणं, याबाबत समाजात जागृती आणि साक्षरता निर्माण होण्याची गरज आहे। त्यासाठी जलजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे। या सप्ताहात लोकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असून पाणी बचतीचं महत्त्व लोकांना पटवून देण्याचा यात प्रयत्न केला जाणार आहे। सर्व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये शॉवर आणि टब बंद चळवळ लागू करण्यासाठी जनजागृती देखील केली जाणार आहे। राज्य सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनात 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या अनधिकृत इमारती दंड आकारून अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे। या पार्श्वभूमीवर अनधिकृत घरात राहणाऱ्या हजारो ठाणेकरांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे, तर ठाणे महानगरपालिकेतील राजकीय धोरणांनी मात्र ही केवळ घोषणा असून असा निर्णय अंमलात आल्यास अनागोंदी माजेल आणि याबाबत सरकारला न्यायालयात जाब द्यावा लागेल असं मत व्यक्त केल्यानं सरकारचा हा निर्णय म्हणजे बोलाचाच भात असं बोलाचीच कडी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे। गेल्या काही वर्षात ठाण्यात अनेक अनधिकृत इमारती कोसळून तब्बल 87 जणांचे बळी गेले आहेत। सध्या ठाणे शहरात 2,24,687 झोपड्या आणि 1,31,938 अनधिकृत बांधकामं आहेत, तर 31,344 अधिकृत बांधकामं आहेत। वनविभागाच्या जागेवर 13,824 बांधकामं आहेत, यामध्ये मोठमोठ्या बांधकाम व्यावसायिकांच्या वसाहतीचा देखील समावेश आहे। याशिवाय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर 25,630 बांधकामं आहेत, तर महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावर 3,216 बांधकामं उभी आहेत। त्यांचं पुनर्वसन करायचं झाल्यास या क्लस्टरसारख्या योजना राबवणं योग्य ठरू शकतं, तर बऱ्याच वर्षांनी शहरात रस्ता रुंदीकरण मोहीम महानगरपालिकेने आरंभली असल्यानं यात बेकायदा बांधकामांसह अधिकृत इमले देखील जमीनदोस्त केले जात आहेत। दुर्घटना घडू नये म्हणून महापालिकेनं धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची प्रतवारी करून जर्जर इमारतींना नोटिसा बजावत तोड कारवाई सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं 2015 पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना अभय दिल्यानं ठाण्यात याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा, ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे, 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे स्थानकादरम्यान लोकलवर दगडफेकीची घटना घडल्यानंतर ठाणे लोहमार्ग पोलीस अधिक सतर्क झाले असून येत्या होळीपर्यंत रेल्वे मार्गानजीकच्या वसाहती आणि झोपडपट्ट्यांवर करडी नजर ठेवली जाणार आहे। यासाठी रेल्वे पोलिसांचं एक पथक सतत तैनात केलं जाणार असून फुगे मारणाऱ्या आणि रंग फेकणाऱ्या टोळक्यांचं पोलिसांमार्फत प्रबोधन केलं जाणार आहे। मुंब्र्याजवळ गुरुवारी अज्ञात व्यक्तीनं लोकलवर फेकलेल्या दगडामुळं 20 वर्षीय प्रिया ठाकूर ही तरुणी गंभीररित्या जखमी झाली होती। प्रियाच्या मैत्रिणीनं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं थोडक्यात तिचा जीव बचावला होता, मात्र आता होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर ठाणे लोहमार्ग पोलिसांनी ठाण्यातील आनंदनगर, कळवा, विटावा, सम्राट अशोकनगर, ईश्वरनगर आणि मुंब्रा परिसरातील रेल्वे मार्गावर करडी नजर ठेवण्याचं ठरवलं आहे। होळीनिमित्तानं अनेक जण रंगाचे फुगे किंवा तत्सम पदार्थ लोकलवर फेकत असतात, त्यासाठीच पोलिसांनी ही मोहीम आरंभली असून पोलीस या भागातील वस्तीत शिरून तिथल्या बाळगोपाळांचं प्रबोधन करणार आहे अशी माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली।
महानगरपालिका क्षेत्रात टीएमटीसाठी पर्यावरणाभिमुख बस थांबे उभारण्याची अभिनव कल्पना महापौर संजय मोरे यांनी मांडली आहे. ठाणे शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू असून या स्मार्ट शहरामध्ये नागरिकांना आवश्यक आणि अत्याधुनिक सोयी सुविधा तत्काळ उपलब्ध करून देणं ही काळाची गरज आहे. सद्यस्थितीमध्ये ठाण्यातील नागरिकांच्या सोयीसाठी परिवहन सेवेच्या माध्यमातून बस सेवा उपलब्ध आहे, पण यासाठी असलेल्या बस थांब्यावर अत्याधुनिक किंवा अशा अनेक सोयी सुविधाच नाही. नागरिकांना एटीएम, महिला आणि पुरुषांचं शौचालय, हेल्पलाईन, पिण्याचं पाणी, सीसीटीव्ही, मोबाईल चार्जिंग व्यवस्था, डिजिटल मॉनिटरिंग डिस्प्ले, परिपूर्ण आसन व्यवस्था इत्यादी सुविधा बस प्रवासी निवाऱ्यावर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं ठेकेदारांकडून अभिव्यक्ती स्वारस्य देकार मागवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून आगामी महासभेत यावर सखोल चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या बस थांब्यांची निगा, देखभाल, स्वच्छता तसंच संरक्षण करण्याकरता ठेकेदारांचे कर्मचारी उपलब्ध राहणार असून वीज निर्मितीसाठी सौर ऊर्जेचं पॅनल तिथं बसवण्यात येईल. हे बस थांबे उभारण्यासाठी महानगरपालिकेला भांडवली तसंच महसुली खर्च करावा लागणार नाही. केवळ बस निवारासाठी आवश्यक असलेली जागा आणि जाहिरातींचे हक्क ठेकेदाराला महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दरम्यान डबघाईला आलेल्या टीएमटीच्या कर्मचाऱ्यांची थकबाकी देण्यासाठी महापालिकेकडे निधीच नाही आणि महापौरांना वेध लागल्यात स्मार्ट बस निवाऱ्याचे अशी चर्चा परिवहन आगारामध्ये सुरू झाली आहे. अत्यंत शांत डोक्यानं पण तितक्याच क्रूरतेनं आपल्याच कुटुंबातील 14 जणांची हत्या करणाऱ्या हसनैन वरेकर यानं शीतपेयांमध्ये गुंगी येणारं रसायन मिसळल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यानं हे रसायन कोणाकडून खरेदी केलं, त्याला यासाठी कोणी कोणी मदत केली अशी सर्व बाजूंनी तपास यंत्रणा तपास करत आहे. हे विषारी रसायन देणारा देखील दोषी आढळल्यास त्याला देखील या हत्याकांडात सहआरोपी केलं जाऊ शकतं अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. शेअर बाजारातील तब्बल 4.5 कोटींचा तोटा, सुमारे 78 लाखांचं कर्ज आणि अविवाहित बहिणीवर केलेल्या लैंगिक अत्याचारातून स्वतःची बदनामी लपवण्यासाठी त्यानं हे हत्याकांड केल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात देखील हीच माहिती उघड झाल्याचं सहपोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी सांगितलं. त्यानं हे हत्याकांड घडवण्यापूर्वी शीतपेयांमध्ये गुंगी येणारं रसायन मिसळल्याचा निष्कर्ष पोलिसांच्या हाती आला आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची 2-3 रसायनं आहेत का याचा अधिकृत अहवाल मात्र अजूनही आलेला नाही. हे रसायन मिसळण्यासाठी हसनैननं कोणाची मदत घेतली, तसं करण्यासाठी त्याला कोणी प्रवृत्त केलं आहे का अशा सर्व बाजूंनीही तपास करण्यात येत आहे. यात तथ्य आढळलं तर संबंधितांचा शोध घेण्यात येणार आहे. यात तो दोषी आढळला तर त्याला देखील या हत्याकांडाच्या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात येईल. मात्र काहीही तथ्य आढळलं नाही तर विनाकारण कोणालाही यात गोवलं जाणार नसल्याचं देखील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान हसनैनला शेअर बाजारात पैसे गुंतवण्यास भाग पाडणाऱ्या दलालाचा देखील शोध सुरू असल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलं.